अरे सरपंच भाऊ विचार ना, ना, ना है, है, का पोराले विचार नका पोराले नाव विचार वय किती आहे ते विचार शिक्षण कुठपर्यंत झालं विचार ना पोराले पोरगा तोत्रा आहे मुका आहे का अटका आहे सगळं समजून जाते मग <laughs> हा हा बरोबर विचारतो हा सांगा तुमचं नाव अर्जुन खडके बर वय जन्म जन्म तारीख काय आहे सत्तावीस वर्ष असं असं बर सत्तावीस शिक्षण शिक्षण कुठपर्यंत झालं आहे आपला सेक्शन बी कॉम फायनल झालाय बरं बरं ठीक आहे ठीक आहे कमला कस बोलते वा पोरग अलगच बोलते एमप्याच्या टेम्प्या हो ना बाई शांताबाई बाई आदत नसन बाई त्याला भेद घेत असन तू म्हणून तो असं बोलून राहिला बरं आता पोराचा परिचय तर झाला आता तुम्ही विचारून घ्या पोरीले पोरीच नाव गाव वय शिक्षण तुम्ही विचारून घ्या वहिनी बोलावता का पोरीले हा हो जी हो हो हा थांब थांब कमला राय तू इथं उभी आहे घेऊन या तुम्ही मनीषाले काय नाव आहे बाई तू मनीषा गोड बोले भले सुंदर दिसून राहिली मला सांग गोड बोल <laughs> वय किती आहे तुझं चोवीस वर्ष शिक्षण कुठपर्यंत झालं आहे चालूच आहे शिक्षण बी कॉम करून राहिली तिसरं वर्ष सुरू आहे हे फायनल इयर ठीक आहे ठीक आहे बाई ठीक आहे जाय बाई आता अर्जुन तुला काही विचारायचं आहे का रे बाबू विचारायचं असून तर विचारून घे नाही बाबा काय विचारायचं नाही मला अरे विचारून घे ना कोणत्या कॉलेजात शिकते काय शिकते विचारून घे तुला सोयीच राहील नाही बाबा तुम्ही विचारायचं तर नाही होता तुमचं सगळं कसं आता मनीषा जाय बाई सांगा मग काय पटते तुम्हाला दोन्ही पार्ट्या एकमेकांमध्ये संवाद करा आणि सांगा मग काय पडते तसं आता मी का म्हणतातला मी जाईन ती कडचाई तुम्हाला मिळून देवाचं माय काम होत आता काय ते संबंध घडून ना आणायचा नाही आणायचा हे तुमच्या दोन पार्टीचा विषय आहे बा करा तुम्ही काय ते संबंध हे करा तुम्ही बोलणं करा दोन्ही पार्ट्यामध्ये आणि करा तसा विचार समोर काय करायचं तारीख घ्यायची की नाही घ्यायची असं हो 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 कळवतो कळवतो आम्ही दोन तीन दिवसात कळवतो तुम्हाला तसा फोनच करतो मी सांगून देतो तुम्हाला काय आहे ते आमचा हो नाही घरी गेल्या पोराला विचारतो थोडस पक्क कच्च काय पसंद आहे नाही आहे आणि मग तसा फोन करतो आणि कळवतो तुम्हाला विचारून घ्या ना पोराला इथंच विचारून घ्या आता इकडे न्या बाहेर आणि विचारून घ्या पसन आलं असं उरकून टाका काय आता लांब लांब करता पेरणी डारणीचा तास आला आहे पाणी येऊन पडलं का पेरणी डारणी करा लागते कायले लांब लांब करत बसता इथंच न्या पोराले बाहेर आणि विचारून घ्या काय आहे काय नाही ते अर्जुनची आई कसं करतो मग तुला आहे का पसंद हो आता म्हणते तर चला ना बाहेर अर्जुनला घेऊन चला बाहेर आणि त्याला विचारपूस करून घेऊ आपण शला करून घेऊ त्याला पसंद आहे का नाही आहे आखरी वागवाची त्यालेच आहे त्याच्या पसंतीवर होईल बाबा हा अर्जुन चाल बरं रे बाल बरं बाहेर चाल बरं जर असा वहिनी मनीषा काय म्हणते आपली पसंद आहे का नाही हाय तिलाही विचारून घ्या थोडस हो कमला विचार बर मनीषालाही विचारून घे पसंद आहे का नाही आहे तर आणि तसं मग यायला आपण तारीख देता येते मग तशी विचारून घे बरं जाऊन तुम्ही चला ना मनीषाचे बाबा चला ना तुम्ही चला ना तुमच्या हातालाच विचारून घ्या काय म्हणते बर चाल मग येतो का दगडू भाऊ विचारतो पोरीले काय म्हणते पोरगे हो 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 गा सरपंच भाऊ विचारून घे काय म्हणते तर आखरी पोरीच्या मनावर आहे पोरगी हो म्हणून हो नाही म्हणून नाही पण सरपंच भाऊ एक सांगतो बा मी हे स्थळ तू जाऊच नको देऊ एकदम चांगलं स्थळ आहे पोरगाई चांगलं आहे व्यसनी नाही आहे बिगर वेचणी आहे म्हणून मी जोर टाकून राहिलो बा सरपंच भाऊ नाही तर मुले काय गरज होती झालं माय पोराचं हो 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 दगडू भाऊ हो तू याही परपोर आहे पाहू आता समोर काय मिळ बसते आताच कसं सांगू मी पाहू आता दोन्ही पार्ट्याचं काय हो, हो नाही पाहू आता समोर काय होते काय नाही हो हो पाहा तसं काय होते काय नाही जबरदस्ती नाही पाय मैवाली पाहा तसं आता माय म्हणण्याचं कर्तव्य आहे माय ते मी पूर्ण करतो शेवटी तुमच्या हातांमध्ये मनीषा माय ऐक तुला पोरगा पसंद आहे काय का नाही आहे एवढं सांग फक्त तू मग ते समोर तुझ्या शिक्षणाचं ते मग आम्ही बरोबर पाहू मोठे मोठे मिळून पाहू मग तुले पोरग पसंद आहे पसंद आहे तर हाय मन सर मुको खरं बोल नाही पसंद नाही तर इथंच डायरेक्ट म्हण मला पोरगा पसंद नाही त इथंच गोष्ट संपून जाईल बरं काय म्हणते मनीषा पसंद आहे का नाही हाय सांगूनच नाही राहिली ना ते पसंद आहे का नाही हाय काही सांगूनच नाही राहिली बस तिने एकच लावून ठेवली माय फायनल वर्ष पुरं होऊ द्या माय फायनल वर्ष पुरं होऊ द्या तुम्हीच विचारा बा आता तुमच्या पोरीले विचारा तुम्हीच काय म्हणते तर बेटा मनीषा काय म्हणते बेटा आई सांग ना बेटा तुले पसंद हाये नाही हाये असं पोस्ट सांगून दे बेटा नाही हाय तर नाही म्हण हाये तर हाय म्हण याच्या शर्माची काही गोष्ट नाही बेटा मनिषा आखरी तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे तुले सोबत राहा लागते तर तू याच पसंतीनं होईन बेटा सांग बेटा सांग तुले पसंद आहे का है? बाबा हे पाहून घ्या पसंत हाय मला पण या वर्षी नाही लग्न करायचं आहे ना बाबा आता मी दोन वर्ष चांगल्या मार्गाने पास झाले बी कम मध्ये आता हे तिसरंच वर्ष बाकी आहे ना बाबा एवढं शिकू द्या मला मग लग्न लागन तर बर मग शिक्षणाचा यांना नाही म्हणतो तू तसं पोसत आहे तुला नाही हा बाबा मला शिकायचं आहे मला बीकॉम पूर्ण करायचं आहे बाबा काहीतरी करून दाखवायचं आहे तुमचं नाव रोशन करायचं आहे बाबा मला लग्न करून काय होते मग तर लग्न करणंच आहे ना मला शिकू द्या ना बाबा हे वर्ष शिकू द्या मला बरं बरं बेटा तू या मताना बेटा तू या मताना शिक तू चांगली शिक बेटा सांगून देतो मग ते नकार सांगून देतो मग नाही का काही मग तारीख घ्या आणि घर पावाले जा पोराच असं तस सांगून सा दे तुम्ही नकार ते मग नाही नाही जे सरपंच भाऊ तुम्ही एकदम असा नकार नका देऊ ते स्थळ चांगलं आहे आपल्या परिवारात बसण्याजोग आहे माय बाप बी समजदार वाटून राहिले पोरगा बी चांगला आहे थोडासा म्हणून म्हणतो सरपंच भाऊ एकदम नकार नका देऊ काय करायच शांतबाई मग आपल्याला लग्न तर करायचं आहे नाही ह्या वर्षी मग काय ते फालतू ते आशेवर ठेवा म्हणलो हा पाहू करू घेऊ असं केल्यापेक्षा नाही म्हणून देऊ तेही दुसरं पाहले मोकळे होऊन जातील आपल्यासाठी बसले राहतील का ते नाही सरपंच भाऊ तसं नाही म्हणून राहिली मी आपली अट ठेवून आपण त्याच्यापाशी पाशी आपली अट आहे का आमची पोरगी लग्न झाल्यावर बी शिकन हे आप आप आपली अट आहे हे अट आपण त्याच्या समोर ठेवू मान्य करंत जुडू नाही मान्य करंत नाही जुडू असं माय म्हणणं आहे पण स्थळ नाही जाऊ द्याच हो मनीषाचे बाबा तस विस होते जर त्याने मान्य केलं लग्न झाल्यावर शिकू देणं तर होऊन जाईल तर होऊन जाईल हो हो मनीषाचे बाबा बरोबर आहे बरोबर आहे शांताबाईच असत बोला तुम्ही आता हे अट मान्य करून तर ठीक नाहीतर जयरामजी की आता सांगून द्या का माझ्या भिंत मग असं मान्य करून तर ठीक नाही तर मग पाहिले त्याच्या घरा दारापर्यंत जाऊ इथूनच तोडमोड होऊन जाते पहिले ते जा जा। जा काय म्हणते या म्हणते घरापर्यंत सांगू म्हणते सांगू म्हणलं का मग झालं सांगतच नाही जर त्याने म्हणलं या घरापर्यंत तर समजा त्याने पोरगी पसंत आहे म्हणून त्याने आपल्याला घरापर्यंत बोलावलं मग आपण जायचं त्याच्या घरी घरदार दार सगळं व्यवस्थित पाहाच दोन चार ठिकाणी विचारू आपण आणि तेव्हा कुठे आपण निर्णय घेऊ आणि मग आपली अट सांगू आपल्याला पूर्ण पसंत आल्याच्या बाद हो हो शांताबाई पॉइंट आहे तुमच्या बोलण्यामध्ये एकदम बरोबर असत करावं आता या मग तुम्ही घर गर पावाले घरापर्यंत कधी येतात तारीख सांगा तशी हो 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 जी हो येऊ येऊ घर पाहले येऊ आम्ही तसं सांगतो ना तुम्हाला मग आम्ही फोन करून सांगतो कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी येवाच तसं सांगतो आम्ही तुम्हाला फोन करून येतो आम्ही घर पाहाले हा बरं 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 ठीक आहे ठीक आहे करा करा तसा फोन करा तुम्ही तुमचं कोणत्या दिवशी येणं होते कोणत्या तारखेला येणं होते करा मग तसा फोन हो हो जी हो बरं बरं चला मग आता निघतो मग आम्ही दगडो भाऊ पोरीला बोलावता काय थोडासा पाच मिनिटासाठी हो हो जी हो बोलावतो ना बोलावतो अरे वहिनी बोलवाना जर असं मनुष्याने बर बर चला हो मग येतो आम्ही कळवा मग तसं कर फोन करून तुम्ही हो हो जी या करतो आम्ही आज रात फोन करतो मी हो चला मग येतो मी बी आता सरपंच भाऊ बहिणी येतो मग मी बी आता तसा करी जा करा मग फोन हो ना दगडू भाऊ हो ना तुम्हाला फोन तर पहिले करईले फोन करायच्या पहिले तुम्हाला फोन करतो मी आणि नंतर मग त्याईले फोन करतो मी चला मग येतो मी बी हो हो या मग पोरगी पसंत पडली त्याले नाही काय व म्हणून तर त्याने या म्हटलं घरापर्यंत घर पावाले पसंत काय चांगलीच पसंत पडली एकदम मनातच भरली त्याच्या आपली मनीषा म्हणून तर ती घाने दोनशे दोनशे रुपयेच काढले दोनशे दोनशे रुपये दिले पसंत पडली म्हणूनच दिले ना हो शांतबाई सट्ट सट्ट दोनशे दोनशे रुपये काढले ते ना म्हणजे पोरगी पसंत आहे त्याले सगळं पसंत आहे त्याले मग काय म्हणता मग काही जावाच मग आपण घरदार पावाले आता पहा बा तुमचं काही तुमचं जाण होते काही नाही आता मी काय सांगू बा तू चालतो ना शांताबाई तू बी संग आता मी काय तुम्ही हाय दगड पाहू आहे शांताबाई तू बरी राहते बा तू पाहिजे तू चालतो बा संग लागन रामदास जाऊ आपण चांगलं घरदार पाहू आणि आजूबाजूने आजूबाजूच्या लोकायले विचारू पोरगाची रहन सहन काय कसं आहे काय नाही लोक कसे आहे सगळं विचारपूस करू हो शांताबाई रामदास भाऊ आणि तुम्ही ना अजून त्या रामलाल भाऊ लिहून द्या लागल जाऊ बरं आपण घरदार पावले सगळं विचारपूस कराले हो सगळं जण राहीन तर जरा चांगलं होईल आणि अजून काय आपली ओट आहे तिला शिक्षणाचं हे बी सगळं बोलू लागत बा बर ठीक आहे मग येऊ आम्ही दोघेच नाही येऊ काही जा लागते तर पहा मग तुम्ही तसं ती काय म्हणजे डिस्कशन करा आणि सांगा मग काही जा लागते तर हो चल बापा कमला जातो बा आता घरी थांब ना शांताबाई थांब ना घेऊन जाजो ना सैपाक करतो ना आता स्वयंपाक करतो आता जेवण घेऊन नाही जात बापा खाल्ला ना पोहा त्याच्यासाठी बनवला ना आपणच खाऊन घेतला त्याने तर खाल्लाच नाही हो ना दगड भाऊ तर म्हणे नको बनवायला आणि तोपर्यंत तुला तर बनवून घेतली होती मग काय करत काही नाही होत काही नाही होत बनवला तर बनवला खाल्ला ना आपण पो आपल्या पो पोटाला तर लागला आणि आता सरपंच भाऊले देऊन दे एक प्लेट हो हो देतो ना देतो चाल मग जातो बा मी माझ्या घरी आता विमला ताई पोहात खाऊन राहिले काय बा का झोपल्या चला ना घरी तुम्ही तर जराही बाहेर नाही निघाले बापा काय करू अशांताबाई मी बाहेर निघून काय करू माय कोणतं काम होतं म्हणून बसली बापा तिकडे असं कसं विमला ताई असं कसं तुमचं काम नाही होतं सारायचंच काम राहते अशा कामामध्ये तर सारायचंच काम राहते आता होते ना तुम्ही एवढे जण होते ना मग माय काय काम बापा आणि तशी मुले तर गाडी सरम लागते बापा पावणे परायच्या समोर यावाचे गाडी सरम लागते मुले काय विमला ताई तुम्ही बी बऱ्याच बोलता बापा त्याच्यात काय सरम आ का दुसरा काय आहे विमला ताई तुम्हाला सरम लागते का भेव लागला पोराच्या बापाचा हा काय शांताबाई काय बोलून राहिली ह्या सरपंच भाऊच्या देखत बरोबर बर, बर कमला जा तुम्ही वावरात आल्यावर काही पोवा उद्या तुमच्या महिला मंडळीच्या गोष्टी चल मग जा तुम्ही हो जा लवकर ये जा पण काय हो शांताबाई भाई तुला काही समजत नाही कोणाचाही देखत काही बी बोलत हा मनीषाचे बाबा बसले होते ना तो अशी गम्मत करून राहिली फालतूची मजाक करून राहिली माणसा कोनसाच्या देखत त्याच्यात काय झालं व विमलं काय झालं मग मनीषाचे बाबा बसले होते तर आपल्या भावासारखे आहे ते तरी पण बा शांताबाई तू काही पाहत नाही ना काही नाही ना निरा मजाकच करायला भेटतो रागाला काय बापा बिमलात ताई तुम्हाला का मी बोलले ते खरंच निघलं हा भेव लागलं का तुम्हाला पोराच्या बापाचं <laughs> नाही व नाही व शांताबाई मले कायले पोराच्या बापाचं भेव लागन कोणाच्या बापाला नाही भेट मी आणि तू पोराचा बाप मला काय करून कायले भेऊ मी त्याले नाही विमला ताई असं होऊ शकते ना का पुरा पायता पायता त्याला तुम्ही आवडून गेल्या चांगली आहे बा बुढी चष्मा लावते मस्त तशी त्याची बुढी चष्माच लावणारी होती पण अजून एक बुढी पाहिजे बा असं मनात आलं समजा तर गोष्ट चालू शकते तो तुमच्या समोर अशी म्हणतो मी <laughs> <laughs> काय बोलतो बापा शांताबाई आता पोरासाठी पोरगी पाहले आला होता ना काय स्वतःसाठीच बुडी पाहून घेईन काय काही बोलत बा भा, शांताबाई तू भी अहो मजाक करून राहिली व मजाक करून राहिली काही खरं थोडी बोलून राहिली मी मजाक करून राहिली माहित आहे व शांताबाई माहित आहे आम्हाला मजाक करून राहिली तू तर बर कमला काही असो बा पण स्थळ चांगलं आहे आपल्याला तर पटलं पण शांताबाई पोरानं ना चष्मा नाही काढला हा आल्ला तवाचा चष्मा घालूनच होता जर राही चष्मा काढला नाही त्यानं काय भोकना चकना आहे का बापा काय माहितो कमला हे लक्ष नाही दिलं आपण चष्मा काढा असं म्हणाले पाहिजे होत आपण हो ना झालं काय अजून पक्का काही हरकत नाही आज नाही पाहिलं तर जाऊनच राहिलो ना आपण घरदार पावाले त्याच दर्जाने चष्मा लावून दिसला आपण चष्मा काढून दाखवा डोये तुमचे काही हरकत नाही आपल्याला हो बाबा शांतबाई मनास लागेल सगळं लागन बापा डोळे नाक दाखतो सगळं नाही तर बस चांगला हाय चांगला हाय करून शिकला हाय ना शेतीबाडी हाय करून भोकना चकनास निघाला मग काय करतं हा जिंदगी भर माय पोरगी मलेच बोलत राहीन मग नाही हो तसं दिसत नसन बापा चांगला असन पोरगा दिसले तर मस्त हिरोवानी दिसत होता ना हो बाई मोठा हिरोवानी दिसत होता पण बोले कसा वा कमला बोले कसा आपली भाषा कशी अलग आहे आपण च ले च चो म्हणतो तो, तो च म्हणे च झाला चाला असं बोलत हो हो ना काऊन चांता बाई काऊन असं बोलत असन तो यवत मारता होय ना मग यवत मारले तर आपली अशी चांगली भाषा आहे अशी झाला आणि चाला आणि करा अशी तर नाही आहे होऊ शकते का तू आपली मराठी नसन बोलत हिंदी जास्त बोलत असन असन हिंदी मीडियम मध्ये शिकला शिकला तर म्हणून त्याची भाषा अशी असं होऊ शकते तसा बोलायला तोत्रा गीत्रा तर नाही होता म्हणा शांताबाई हो असं असू शकते हो हो विमला चाल चल बाबा कमला जातो बापा मग आता हा हो हो शांताबाई बरं बरं ठीक आहे चालतो मग काही जावं लागते घरदार पावले तर ऐनवेळेवर मारत येत ना आम्ही दोघही येऊ अजून ओविम ताई ही आहे हे दोघ येतील अन सरपंच भाऊ म्हणे का रामलाल भाऊले सांगा तो गंगाले सांगून देतो ते दोघ नाही नाही शांता बाई ते गंगाले कायले कायले तिले नेऊ हो काम बिघडून टाकन ते पाय बा मग तू या मता कोणा कोणाला नेतो तो हो शांता बाई चला वा ओविम लता ही करायता इथ करता आराम नाही हो शांता बाई कायले आराम करू बापा मी चाल ये ना येतो ना मी घरी जातो माय काम पडले हाय